हा जो साप आहे हा बिनविषारी आहे. हा जास्त करून आपल्या घराच्या आसपास उंदीर किंवा बेडू खाण्यासाठी येत असतो. आणि बऱ्याच वेळा काय करतो तो, झाड असतात ना आपली लावलेली, तर झाडावरती पक्ष्यांचे अंडे त्यांची पिल्ल किंवा पक्ष्यांना खाण्यासाठी वरती तो चढले असतो. मग जे भेटेल तो खातो. पण जे बिनविषारी साप असतात मित्रांनो, ते जो त्यांचा जो भक्ष्य आहे अशा पद्धतीने तोंडामध्ये पकडतात आणि पूर्ण बॉडीने लपटतात आणि गुद मारून त्यांना ते मारतात. आणि मेल्यानंतर ते काय करतात, त्यांना हाय असं गिळून घेतात. आपल्याने त्यांना दात नाही, म्हणजे दात आहेत पण आपल्याने ते त्यांना चावून खात नाही. आधी गुद मारणार, श्वास रोखणार आणि त्याच्यानंतर ते हळूहळू त्यांना गिळण्याचा प्रयत्न करणार. गेला हातमध्ये पूर्ण होऊन त्याला आपण खाऊन दिला आहे. आणि हाय असं त्याला आपण काय करूया, तर पॅक करूया. त्याच्या सापाचं जे तोंड असतं त्याच्या तीन पट तो भक्ष आरामशीर गिळू शकतो. हळूहळू तो मागे घेणार आता. बघा कशा पद्धतीने त्याची पुढं बॉडी आणि भक्ष हळूहळू तो मागे घेते. हा मागं घेणार पूर्ण. त्याला जर असे तीन चार उंदर भेटले असते त्याने ते आरामशीर खाल्ले असते. हा आपल्या भागातील बिनविचार जातीचा तस्कर साप आहे. अलंकाराही म्हटलं जात. आणि आपण त्याला आता हातात घेऊया आणि पॅक करून टाकूया की जेणेकरून त्याने ते भक्ष खाल्लंय, हातात खाल्लंय. आता तो जागा शोधतोय लपण्यासाठी. आणि त्याने हातात खाल्लं असं आश्चर्यचकित, म्हणजे हातात खाल्लं त्याने पक्ष, म्हणजे खूप हे. आता तर त्याला समजून आलेले थोडस. त्याला काय करतो, पकडून लगेच बॅगिंग करू आणि लगेच निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण त्याला सोडून देणार. बाहेर काढणार म्हणून आपण एकतर निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून देणार.